प्लास्टिकच्या पिशव्यांना कागदी आणि कापडी पिशव्या हा उत्तम पर्याय आहे असं मत उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सोलापूर शहरातील स्थापित झालेल्या महिला बचत गटाच्या वतीने सावित्रीबाई फुले सभागृह येथे कापडी पिशवी कागदी पिशवीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शहर प्लास्टिक मुक्त करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. राज्यात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेच्या पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करण्यास सांगितले जात आहे. या पिशव्या व्यापाऱ्यांना देण्याच्या दृष्टीने महिला बचत गटांची बैठक उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वस्तीस्थर संघाच्या व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. बचत गटांमधील महिलांनी मोठ्या प्रमाणावर कापडी पिशव्या तयार कराव्यात. या पिशव्या अल्प दरात शहरातील व्यापाऱ्यांना देण्यात येतील. शहरातील व्यापाऱ्यांनी देखील बचत गटातील महिलांकडूनच कापडी पिशव्या खरेदी कराव्यात असे आवाहन उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी केले. मी जॉईन झालो आणि जॉईन झाल्याचा आपल्या सोलापूरचा तो ज्वलंत प्रश्न खरंच घातक आहे. सरांनी जे सांगितला प्रसंग की आता ते अगदी आईच्या गर्भातल्या बाळाच्या पोटात सुद्धा प्लास्टिकचे नॅनोकण आढळायला लागले ही किती घातक असेल याची कल्पना. एक 5 वर्षापूर्वी सगळ्या महाराष्ट्रात एक कृतानी पेपरवर पण फिरत होतो. एक गाईचं वासरू ते मेल्यावर त्याला असं उतरड्यावर टाकलं होतं. पक्ष्यांनी गिधाडांनी त्याला खाल्लं, त्याची वरची कातडी केली, पण आतमध्ये पूर्ण ते प्लास्टिकने भरलेलं होतं. 4-5 वर्षापूर्वी आणि ते चित्र होतं महाडमधलं, रायगड जिल्ह्यातलं महाड जे शहर आहे तिथं होतं. आणि मी त्या काळात तिथेच जॉब केलं. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या भयानक पद्धतीने ही गोष्ट आपल्या लाईफस्टाईलचा भाग बनलेली. खरं तर आता ही वयस्कर मंडळी आहेत काही, यांनी यांच्या लहानपणी पाहिलेलं आहे की हे प्लास्टिक वगैरे काही नव्हतं, तरीही आपण जगत होतोच की. पण आता आपण जे निर्माण केलं ते जर आपल्याला खायला लागलं, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना जर त्याचा त्रास होणार असेल, तर आपण आत्ताच जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे आहेत, ज्या काही काळजी घ्यायच्या आहेत, त्या आपण स्वतःहून सुरुवात केली पाहिजे. आणि स्वतःच्या घरापासून स्वतःच्या वैयक्तिक आचरणातून जर सुरुवात केली तर हळूहळू आपण या राक्षसाला नक्की मारून टाकू. खरं तर तुम्हाला इथे सगळ्यांना बोलवण्याचा उद्देश असा होता की तुमच्याशी इंटरॅक्शन होईल, तुमच्याशी चर्चा होऊ शकतील, त्यातून काही चांगले इनपुट्स मिळतील. कारण हे कसं आहे, केंद्र सरकारने कायदा केला, राज्य सरकारने कायदा केला, महापालिकेने कायदा केला, तुम्हाला दंड आकारले, या सगळ्या गोष्टी होतील. पण हे आपण स्वतः जर बदललं तर हा आपल्या जीवनशैलीचा भाग होईल आणि मग आपण या सगळ्या त्रासातून प्लास्टिकच्या बाजूला मारून मुटकून सवय नाही लागत. साधं आपल्या घरातली भाजी आणायला घरातली महिला जाते, तर महिला अतिशय क्रिएटिव्ह असतात. त्या अख्ख्या जगात कुठेही असल्या तरी महिला क्रिएटिव्हच असतात पुरुषांपेक्षा. आपल्या घरातल्या पुरुष माणसांची जुनी कपडे असतील, महिलांची जुनी कपडे असतील, लहान बाळांची जुनी कपडे असतील, या कपड्यांचा ते अतिशय छान उपयोग करायचे. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू राठी, खाजाभाई करजगी यांनी मार्गदर्शन केले. बचत गटाच्या वतीने शहर स्तर संघाच्या अध्यक्षा रेणुका नंदे, सुनीता कोरे कुलकर्णी यांनी कागदी व कापडी पिशवी तयार करण्याबाबत माहिती दिली. सारथी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी वाघमारे, भारत छेडा यांनी कागदी पिशव्यांची प्रात्यक्षिके करून दाखविली. सदर बैठकीचे प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत मुळे यांनी केले.